संघ आपण पाहतोय आदर्श क्रिकेट संघ जांभिली पाडा टीम मैदानावरती खेळेल आणि त्यांना फाइट करेल याच मैदानावरती आपण पाहतोय तो संघ जो नांदुर्ली असा संघ आपल्याला पाहायला मिळेल त्यांना फाइट करेल आणि त्याचबरोबर आतिश शेठ पाटील नक्कीच यांचा जो संघ जांभिली पाडा संघ ते देखील शुभेच्छा देतात मॅचला त्यांचा आज वाढदिवस आणि त्यांना देखील आमच्या आयोजन कमिटी करणं आणि कॉमेंट्री बॉक्सकडनं वाढदिवसाच्या लागल्या शुभेच्छा आणि प्रसाद पाटील यांच्याकडनं देखील जांभिली पाडा टीमला शुभेच्छा द्या. थँक्यू सो मच. गेम ऑन होतोय. सामना सुरू होतोय. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल यावेळेस मात्र इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न फटका हवेमध्ये खेळाडू होतील इथून बाद पहिल्याच बॉलवरती मिळेल सफलता. मैदान सोडावं लागेल. राकेश पाडारे बॅक टू द डगआउट. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. राकेश गेले होते आघाडीला. निशांतला सफलता मिळाली आहे. ज्या नक्कीच मॅचची सर्वांना खऱ्या अर्थाने आतुरतेने वाट होती तीच मॅच मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॉल सॉफ्टने ढकलत असताना बॉटम हँडचा वापर. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉल अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे तुम्ही अडवतात अगदी बॅकलिपला खाळी घेतात. उजवा गुडगा जो नक्कीच जमिनी समर्थ राहतात अनेक पाय मागे घेऊन जसं तुम्ही नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेट अनेक वेळा अनुभवताना तशी फिल्डिंग तुम्ही दर्जेदार पाहिली ना तशाच प्रकारे फिल्डिंग झाली. बॉल अडवला गेला त्याच्यावरती आली सिंगल. खातं झाले ओपन. टीम जांभिवली पाड्याचं आणि इथनं ऑन द मार्क झाली आहे टीम जांभिवली पाडा क्रिकेट संघ. सचिन पाटील म्हटलं गेलं ना तर हे मोठं नाव आहे. घोटाच्या नक्कीच बाहेर नाव पडावं मनाच्या अंतकरणात यावं आणि ते सगळं घोटांच्या बाहेर पडावं ना ते नाव म्हणजे सचिन पाटील जांभिवली पाड्याचेच आहेत. खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारे योगदान या स्पर्धेला त्यांचा खऱ्या अर्थाने अनेक साऱ्या स्पर्धेला असतो आणि जांभिवली पाडाला याच दरम्यान खूप साऱ्या शुभेच्छा. इनसाइड आउट खेळलेत अफिच खेळलेत अगदी इनफील्डला भेदून ऑनफील्डला नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल पाहता पाहता डीप कव्हर सी मारेशी पार निशांतच्या अगेन्स्ट हा पहिला चौकार. हा पहा ॲक्शन रिप्ले. बॅकफूटला गेले थोडीशी जागा बनवली. इनसाइड आउटचं खरं तर मादक सौंदर्य होतं या फटक्यामध्ये आणि क्रिकेटमधला ना सर्वात देखणा फटका म्हणजे इनसाइड आउट. तो फटका खेळला गेला डीप कव्हरला तो बॉल तुम्हाला पाहायला मिळाला जो चौकार आला आहे सागरच्या बॅटमधून. हा पहिला चौकार आता स्कोर कार्डवरती जोडला जातोय. पहिल्या बॉलवरती आली विकेट त्याच्यानंतर आली सिंगल त्याच्यानंतरचा चौकार. मागे सरकले पुन्हा एकदा इनसाइड आउट. आहा वॉट अ शॉट. पुन्हा एकदा कव्हरला भेदत असताना इनफील्डच्या वरून अगदी बॉल फेकून दिला लागोपाठचा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये हा दुसरा चौकार. चांगल्या प्रकारे फटका होता ज्या नक्कीच पहिल्या मॅचमध्ये सागरला दाखल केलं गेलं होतं पाचव्या क्रमांकावरती. त्या सागरला ना आता लवकर आणलं गेलं आहे. सागरने बनवला गेल्या होत्या धावसंख्या 6 मागच्या मॅचमध्ये. परंतु ज्या प्रकारे ना सागरने गोलंदाजीसुद्धा हाताळली परंतु आता बॅटिंगवरती क्रमांक 3 आल्यात आणि सुरुवात काही धडकेबाज केली आहे. सलमान खानची मूवी आता नक्कीच तुम्हाला आठवत असेल की स्वॅग से करेंगे सबका स्वागत. तसं निशांतचं स्वागत स्वॅगने गेले गेले आणि पहा किती दर्जेदार फटका खेळला गेला. तोही दोन्ही इनसाइड आउटच्या माध्यमातून चौकार तुम्हाला अगदी स्कोर कार्डवरती जोडताना पाहायला मिळतोय. फलंदाज सागर ज्या प्रकारे सागराची खोळी असते तो जरी शांत असला तरी त्याची ना खोळी आपण मोजू शकत नाही त्याचा अंदाज बांधू शकत नाही ना तशा प्रकारे जांभिवली टीमचा सागर आहे ना याचा तुम्ही अंदाज बांधू शकत नाही. कारण डावखुऱ्याताचा फलंदाज आहे. इंटरनॅशनल क्रिकेट तुम्ही पहा युवराज सिंग खूप चांगल्या प्रकारे खेळी डावखुऱ्याताचा कळत असतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असंख्य खेळाडू आहेत. तो डावखुऱ्याचा फलंदाज लागोपाठचे दोन चौकार येतात. दोन चौकार जसे आले ना तसा वाऱ्याचा वेग खऱ्या अर्थाने वाढला गेलाय. जसा सागरावरती वाऱ्याचा वेग वाढतो लाटांचा आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकू येतो तो किनाऱ्यावरती येतो तशा प्रकारे ना अगदी लाटांच्या आवाजासारखा आता बॅटमधून आवाज काढतोय सागर दोन चौकाराने. होतं विकेट निशांत पुन्हा एकदा आता क्रॉस बॅटेड ऑन साईडला खेळल्यात आणि कॅच झाली आहे ड्रॉप. मागणी ठरणार आहे डायरेक्ट हिट. दोन वेळा संधी ड्रॉप झाली गेली आणि इथनं जीवनदान आपल्याला सागरला देताना पाहायला मिळाला टीम जू नांदुर्कीचा फिल्डर. कॅच आली असती कदाचित संधी बनली असती दोन चौकाराचं प्रत्युत्तर दिलं असतं
परंतु या असंख्य साऱ्या गोष्टींना आपण फक्त मनामध्ये आणू शकतो, परंतु प्रात्यक्षिक जो क्रिकेट खेळतो ना त्यांनाच माहीत असतं की किती दडपण असतं क्रिकेट खेळामध्ये. 11 खेळाडूचा खेळ, त्याच्यामागे काय जोडलं जातं तर गावाचं नाव आणि गावाच्या अस्मितेसाठी टेनिस बॉल क्रिकेट हा खेळला जातो. उचला गेला फटका ऑन साइडला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फिल्डर आहे दूरवरती, चेस करणं थोडंसं मुश्किल. एक टप्पा घेतलाय मिड विकेट आणि काउकॉर्नरच्या मध्ये चेंडू सी मारशी पार, निशांच्या अगेन्स्ट हा तो तिसरा चौकार. फटका सजवला गेला अभी तेरी तो अभी मेरी असं नक्की सांगत असताना, कारण तुषार आणि सागर ही जोडी अशी आहे ना जी विध्वंसक खेळ करण्यासाठी सातत्याने जाणली जाते. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स राहिला होता जो नांदुर्गीचा बॉलिंग अटॅकच्या माध्यमातून. पहिले अल्पेश तुम्हाला पाहायला मिळाले, ज्या अल्पेशने दोन षटक फेकले गेले दोन गडी खऱ्या त्याने त्याने आपल्या बॉलिंगवरती कमवलं गेले ना, त्याच अनुषंगाने आपण पाहिलं गेलं तर राकेश लवकर बाद झाले, ज्या राकेशने पहिल्या मॅच बनवल्या गेल्या 12, त्याच्यानंतर 14 धावसंख्या बनवल्या गेल्या रुपेशने मैदानामध्ये जोडी. खऱ्या त्याने राकेशची जेव्हा विकेट आली ना तेव्हा एखाद्या टीमला भागीदारी, एखाद्या जोडीला भागीदारी करणं खऱ्या अर्थाने गरजेचं होतं आणि तीच भागीदारी आता आपल्याला तुषार आणि सागरची चांगली रचताना या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्लासिकल स्ट्रोक होते, फुल्लर लेंथ बॉल अगदी फ्लिक केला गेला, फ्लिकचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला काऊ कॉर्नरला, दोन फटके इनसाईड आऊट, एक कवर एक एक्स्ट्रा कवरला, दोन फटके तुम्हाला पाहायला मिळाले सागरचे आणि तो सागर ना आता तुम्हाला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल. परंतु सागरच्या समोर कोण आहे तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश, ज्याने नक्कीच अल्पेश मागच्या मॅचमध्ये त्यांनी दोन ओव्हर फेकले दोन विकेट संपादित केले होते. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न आणि मी म्हटलं होतं की दोन वाघ मैदानाच्या आतमध्ये एका वाघाला तर शमावंच लागेल. दोन जंगलामध्ये दोन वाघ राहू शकत नाही, दोन गुहेमध्ये एक गुहेमध्ये दोन सिंह राहू शकत नाही, एका मॅनामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही ना, तसाच हा क्रिकेटचा खेळ होता. झोन आंदुर्गी आणि त्यांच्या विरोधात टीम जांभिवली पाडा. अल्पेश जशी आले प्रत्युत्तर दिलं गेलं, डावखुऱ्याचा फलंदाज त्याच्यासोबत डावखुऱ्याचा गोलंदाज होता, लीडिंग एज लागली गेली, शॉटमध्ये एक्स्ट्रा कवर आणि कवरच्या अगदीमध्ये उभे होते फिल्डर. त्यांनाही माहीत होतं की सागरचे फटके ना सातत्याने एक्स्ट्रा कवरला चांगले जातात, एक्स्ट्रा कवरला एकतरी बॉल तर नक्कीच खेळण्याचा प्रयत्न करणार. तोच प्रयत्न केला पहिल्या बॉलवरती जिथे होते अल्पेश, लीडिंग एज होती, बॉल पाहिला गेला शॉट कवरला, कॅच घेतली गेली आणि सागरच्या गळीचा अंत धावसंख्या असताना 14, बॅटिंग करते टीम जांभिवली पाडा. तर नितेश पाटील आणि ललित पाटील नक्कीच जे झोन आंदुर्गीचे आहेत त्यांच्याकडनं नक्कीच हार्दिक शुभेच्छा येतात झोन आंदुर्गीला, तसेच जांभिवली पाड्याला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. पालेगावचे एक डॅशिंग बॉय सॅमी वारिंगे उपस्थितसुद्धा आहेत आणि त्यांच्याकडनंसुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. विकेट आली दुसरी, पहिली विकेट मिळाली होती निशांतला, त्याच्यानंतर अल्पेशला एक विकेट. फटका उचलण्याचा प्रयत्न मागे झाला आहे, थर्डमॅन तैनात नाही, डी झोनमध्ये हा बॉल, टीमची धावसंख्या पोहोचेल 15 आकड्यावरती आणि निशांतनेसुद्धा पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली गेली होती. त्यानंतर अल्पेश आले आणि अल्पेश म्हटलं गेलं तर कमबॅक करणार नाही असं झालंच नाही. मागच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिले गेले तर मागच्या ओव्हरमध्ये त्याच्या अगदी डोळ्यासमोर बनवल्या गेल्या होत्या धावसंख्या 14. त्यालाही वाटलं होतं की या 14 धावसंख्यांना जरूर खर्च आपल्या महत्त्वाच्या गोलंदाजाने केल्यात, परंतु त्या गाळण्याचं ना काम आपण करू, तेच सांगितलं गेलं. मनोमनी इच्छा होती, मनोमनी धैर्य होतं की ते धैर्य कम्प्लीट करत असताना ना आपले अपयश आपल्या संघर्षातून आपण दाखवतो. संघर्ष केला गेला, पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर सिंगल, टीमची धावसंख्या 15. लेफ्ट हँड बॉलर आहे, हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु लँड होईल अगदी फिल्डरच्या हातामध्ये, क्रॅच झाला हा चेंडू, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवला होता. एम एस धोनीची खऱ्या अर्थाने आठवण होती या फटक्यामध्ये, एलिव्हेशन कमी होतं, ताकद कमी होती, नजाकत कमी होती, बॉल लॉंग ऑफला पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले जो नांदुर्गीचे, त्याच्या हातामध्ये नक्कीच हा बॉल पाहायला मिळाला आणि 15 आकड्यावरती तिसरा गडी बाद लागणारा झटका क्रमांक 3 टीम जांभिवली पाड्याला. हातामध्ये झेल, यावेळेला हप अँड पुल करतात, पुल पॉवरफुल होईल का, परंतु अनसक्सेसफुल. रेड कॅप धोक्याची घंटा पकडली गेली, कॅच फिल्डर होते मिडविकेटला आकाश, आकाशच्या हातामध्ये ही झेल आणि लागोपाठचा हा दुसरा विकेट. आदिराज त्याच्यानंतर आकाश आणि अधिराज गाजत असताना या मॅचमध्ये झोन आंदुर्गी.
हा खूप चांगल्या प्रकारे काम राहिलंय. जणू काय अल्पेश त्या ठिकाणी खरं तर इन्स्पेक्टर आहे आणि त्या ठिकाणी खेळाडूंना तो सांगतोय की यू आर अंडर अरेस्ट. त्याच्या खात्यामध्ये पहा 3 विकेट जोडल्या गेल्यात. पहिला विकेट पाहिला गेला आपण सागरचा, त्याच्यानंतर आले चौथ्या क्रमांकावरती रुपेश, तेही बाद झाले पाचव्या क्रमांकावरती. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्याचा विशाल, क्रमांक 2 बाद झाले होते तुषार. म्हणजे सफलता खूप चांगली मिळाली आहे. बॉटमॅनचा वापर त्या ठिकाणी फक्त दिशा देत असताना बॉलला, बॉल तुम्ही पाहायला गेला बॅकआउट पॉईंटच्या दरम्यान जात होता, परंतु 38 सर्कलच्या रिंगणामध्ये त्याला खऱ्या अर्थाने अडवलं गेलं. रिंगण भेदून दिलं नाही, बॉलवरती आली सिंगल आणि पाचव्या बॉलवरती सिंगलने टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 या आकड्याचा विचार केला गेला ना तर वयाच्या 16 वर्षी क्रिकेटचा देवता, भारतातला सर्वात क्लासिकल प्लेअर ज्याच्या माध्यमातून 100 शतकं तुम्ही पाहिली गेली आणि त्या खऱ्या अर्थाने खेळाडूचा नाव आपण म्हणतो विक्रम आदित्य सचिन रमेश तेंडुलकर, यांनी ना क्रिकेटची सुरुवात 16 वर्षामध्ये केली होती. यावेळेला फटका चांगले ड्राईव्ह करायचा प्रयत्न, परंतु समोर फिल्डर, कोणत्या प्रकारची धाव नाही आहे, शॉटमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, दर्जेदार बॉलिंग त्या ठिकाणी झाली आणि प्रदर्शन ना कमबॅक कशाला म्हणावं. कमबॅक इज अ मेन पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ. क्रिकेटमध्ये ना तुम्हाला कमबॅक पाहिजेच. तो कमबॅक तुम्हाला पाहायला मिळाला अल्पेशचा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या धावसंख्या 14, त्याला गाळण्याचं काम केलं. या षटकामध्ये फक्त आल्या धावसंख्या 2, विकेट गमावले गेले 3. म्हणजे मागच्या मॅचमधला ना खऱ्या अर्थाने मी हिरो आहे, मागच्या मॅचमधला एक्का आहे ते सांगत असताना, बनायचं असेल ना मित्रांनो तर क्रिकेटमध्ये हुकमाचा एक्का बना. कारण गल्लीतल्या दुरीतिरी सोबत राहून ना स्वतःला बादशाह समजणारे भरपूर असतात. आता पहा हुकमाच्या एक्क्याचं काम काय असतं, की हुकमाचा एक्का ना समोर कोणताही प्रकारचा पत्ता असो परंतु त्याला माहीत असतं की खऱ्या अर्थाने मी बादशाह आहे. आता जर खऱ्या अर्थाने ना जंगलाचा आपण विचार केला गेला ना तर जंगलातला सर्वात बलवान प्राणी हत्ती, जंगलातला सर्वात उंच प्राणी जिराफ, जंगलातला सर्वात छोटा प्राणी मुंगी, तर जंगलातला सर्वात वेगवान प्राणी चित्ता, परंतु जंगलातला राजा कोण? सिंह. सिंहाकडे नाही देहयष्टी, सिंहाकडे नाही उंची, सिंहाकडे नाही खऱ्या अर्थाने जास्त पळण्याची शक्ती, परंतु सिंह जंगलाचा राजा. सिंह जंगलाचा राजा काय माहीत आहे, कारण सिंहाला स्वतःला कॉन्फिडंट आहे की मी राजा आहे. तसंच प्रकारे या मॅचमध्ये ना अल्पेशला वाटतोय की मी माझ्या टीमचा ना सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, त्यामुळे नक्कीच पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 2 धावसंख्या खर्च केल्या, 2 गडी आपल्या खात्यामध्ये जमा केले गेले आणि या मॅचमध्ये सुद्धा पहा 3 गडी त्यांनी आपल्या खात्यामध्ये जोडले गेले आणि 2 विकेट. याच्यापेक्षा सुंदर कमबॅक काय असू शकतं? एखादा फूल आपल्या समोर यावा आणि तो फूल जसं आपल्याला आकर्षित वाटावं ना तशी आकर्षण करणारी खऱ्या अर्थाने अल्पेशने गोलंदाजी केली. काय गोलंदाजी, पूर्णपणे शांत ठेवलं गेलं. या षटकामध्ये फक्त आल्या धावसंख्या 2, टीमची धावसंख्या 16, जिथे बॅटिंग करते टीम जांभिवली पाडा क्रिकेट संघ. धावसंख्या 16, षटक क्रमांक 3 परेशला पाठवलं गेलंय, ज्याला अजूनही कमबॅक करायचा. परंतु इथं कमबॅक जो जाळा आहे ना तो जाळा खऱ्या अर्थाने फाडायचा असेल ना तर इथनं मेहनत करावी लागेल. आता टीम जांभिवली पाडाच्या खेळाडूंना विशाल आणि हर्षद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, विशालचं सुद्धा एक षटक असेल टीम जांभिवली पाड्याच्या बाजूने. परंतु पाहूया आता विशाल खेळपट्टीवरती गेल्यात म्हणजे परेश समोर ते किती धावसंख्या खऱ्या अर्थाने बनवतील. 12 बॉलचा ना अजूनही खेळ समाप्त होणं बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. टीमची धावसंख्या 8.00 सरासरीने 16 तुम्हाला पाहायला मिळतात. गडी गमावल्या गेल्या 4. बॅटिंग करते टीम जांभिवली पाडा. परेश होता तयार ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, ऑन साईडला टॉस वसूल करायचा होता. स्क्वेअर लेगला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय, अगदी जमिनीला घासत पुसत जणू काय गुदगुळ्या करत गवताच्या गाळीच्या वरून नक्कीच हा बॉल तुम्हाला स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला. फिल्डिंग डिपार्टमेंट सुरेखरित्या झाली. परेशच्या खऱ्या अर्थाने या पहिल्या बॉलवरती सिंगल एकवडत असताना 17 धावसंख्या. 17 जुलै 1947 रोजी खऱ्या अर्थाने एक घटना घडली होती. रामदास बोर्ड हे नाव ऐकलंच असेल, भाऊच्या धक्क्यावरून खऱ्या अर्थाने जायला रिव्हर्सला निघाली होती. त्यावेळेला 725 प्रवासी खऱ्या अर्थाने त्या बोटीमध्ये मृत्युमुखी झाले होते. आणि आता तुम्हाला खऱ्या अर्थाने समजत असेल की क्रिकेट पटलावरती जेव्हा जेव्हा 17 आकडा येतो ना तेव्हा त्या आकड्याला अशुभ का मानलं जातं. अशुभ ठरला गेला जांभिवली पाड्यासाठी कारण 17 जुलै 1947 रोजी जेव्हा आपला भारत देश स्वतंत्रसुद्धा झाला नव्हता तेव्हा भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जायला निघालेली बोट अगदी काश्या खडकाला नक्कीच ती आदळली गेली. त्या बोटीमधनं लगेच 725 प्रवासी मृत्युमुखी पडले होते. तेव्हा 16 वर्षाचे बारक्या मुकादम होते, ते अगदी एक लाईफ जॅकेटसहत ते नक्कीच बचावले होते. आणि मागच्या 4 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने त्यांचं निधन झालं, ज्या मारक्या मुकादमने या रामदास बोटीची कथासुद्धा सांगितली गेली होती. ते गाणं रोहित पाटील जे अलिबागचं आहेत त्यांनी बनवलं होतं. खऱ्या अर्थाने ना त्या गाण्याला एकदा नक्कीच तुम्ही
खऱ्यातने भेट द्या, रामदास निघाली असं त्या गाण्याचं नाव. त्यामध्ये नक्की सगळं रामदास बोटीचं ना कशा प्रकारे दुर्घटना घडली आहे ना ते सांगितलंय. 17 आकड्यावरती गडी क्रमांक 5वा बाद झालाय, लागणारा 5वा झटका टीम जांभिवली पाड्याला, धावसंख्या अजूनही 17. अजून एक फटका उचलला गेला ऑनसाइडला, परंतु धावा मिळतील. फिल्डर आहे धोक्याची घंटा, परंतु आता त्यांच्या डोक्यावरती लॉंग ऑन सी मारे शेपार, अगदी फिल्डर के मस्तक पे दस्तक, बॉल सी मारे शेपार, षटकार. तुमच्या समोर परास्त करण्याची क्षमता ठेवा मित्रांनो. तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशालाही पर्याय नसतं. संघर्ष किए बिना कोई महान नाही होता, कुछ किए बिना जय जयकार नाही होता, जब तक नाड पडे पत्थर पे हथोडे के घाव, तब तक पत्थर भी भगवान नाही होता. हे जाणलं गेलं होतं की संघर्ष येऊ दे, काय हरकत आहे, आपल्यामध्ये जी क्षमता आहे, आपल्यामध्ये ती गुणवत्ता आहे आणि ती सिद्ध करण्याचं काम ना आपण झोन आंदुरकीसमोर करू. सोनारपाडा टीमसारख्या बलाढ्य टीमला आम्ही परास्त केलं, कशावरती तर आमच्या बॅटिंगच्या जोरावरती. आम्ही कशी शांत बसू ते सांगत असताना हा षटकार आला आहे आणि टीमची धावसंख्या तब्बल षटकाराने वाढत असताना 23-23 या आकड्यावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स ना एकमेकाच्या विरोधात खूप चांगल्या प्रकारे खेळतात आणि खेळत असताना ना अनेक सारे अप अँड डाऊन्स तुम्हाला पाहायला मिळाले. त्या अप अँड डाऊन्सला ना खऱ्या अर्थाने आपल्या अंगातल्या ताकदीने आणि हंगामातल्या खऱ्या अर्थाने गुणवत्त्याने आता इथनं पूर्णपणे पुढे सरकवत असताना धावपलक आपल्याला पाहायला मिळतीये टीम जांभिवली पाडा क्रिकेट संघ. स्वतःच्या मनगटावरती आपल्याला विश्वास असला ना तर आपल्या दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती नसते. स्वतःच्या मनगटावरती खऱ्या अर्थाने विश्वास होता विशालला. विशालच्या बॅटमध्ये षटकार आला, इंडिव्हिज्युअल पोचला गेला, तो खऱ्या अर्थाने 8 या आकड्यावरती आणि धावसंख्या तब्बल त्यांनी पोचवली गेली ती म्हणजे 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चालू असताना परेश या क्रीडांगणावरती थोडंसं गवताचं गालिचे आहे, त्या गवताच्या गालिच्यावरती जेव्हा बॉल जातो तेव्हा खऱ्या त्याने गुदगुळ्या करत जातो. खूप चांगल्या प्रकारे आखणी या क्रीडांगणा जी केली गेली, पूर्णपणे श्रेय ना जय बोले क्रिकेट संघ अंबरनाथ गावाचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेला जातं. 3 दिवसाची त्यांच्याच गावाच्या नावाने ही स्पर्धा, गावाचं नाव नाही तर खेळाडूंचं नावसुद्धा उंचावण्यासाठी ही स्पर्धा नक्कीच अगदी देखण्या रूपाने तुमच्यासमोर आहे. फटका उचलण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर केले स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये आणि गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. काय जजमेंट होतं खऱ्या अर्थाने परेस नाराज होत्यात फलंदाज, कारण हा जजमेंट ना थोडंसं बांधणं कठीण असतं. स्वतःचा फॉलो थ्रू सोडणं, बॉलिंग रिलीज करणं, बॉल डिलिव्हर करणं, रिलीज ऑफ डिलिव्हरी जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा तुमचा बॉडी जो लँग्वेज आहे ना तो ट्रान्सफरन तुम्हाला पुढे करावा लागतो, पुढे ठेवावा लागतो. आणि स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला गॅदर करणं कठीण गोष्ट, ती सोपी केली गेली. इथनं आली आहे सिंगल, टीमची धावसंख्या 24, 2/4 24, षटक क्रमांक चालू आहे 3. या वेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, वाटलं होतं की बॉल ऑप्शनवरती पीच झाला आहे, त्यावेळेला लगेच पुढे सरकवले गेले, बॅट थोडीशी ऑप्शनवरून फिरवली गेली. अगदी तलवार ज्याप्रकारे एखाद्या वस्तूवरती फिरते तशाप्रकारे बॅट फिरवली गेली, पण व्यवस्थितरित्या खऱ्या अर्थाने चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. त्या अनुषंगाने इथनं आली सिंगल, टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधला, कारण आत्तापर्यंत जर पाहिलं गेलं तर 23 बॉलचा खेळ समाप्त झालेत आणि टीमची धावसंख्या 25. उचलण्याचा प्रयत्न, बॉल मागे झाला आहे, माफ करा, आता 18 चेंडू कंप्लीट झाले आणि 18 चेंडू समाप्तीनंतर म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 26. बॅटिंग करते टीम जांभिवली पाडा, त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करते भिवंडी विभागामधला एक दिग्गज संघ झोन आंदुरकी. थोडासा वेळ आपल्याकडे असेल, जाऊया डीजेकडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. आम्ही ऐकलं, त्याच्यानंतर रानू मंडलला सुद्धा आम्ही ऐकलं, काचा बदामी ऐकला, परंतु हे गाणं कोणतं ते समजलंच नाही ना. आलीच्या हंगामामध्ये सोशल मीडिया एवढी कार्यरत आहे ना, रानू मंडल 15 सेकंदाच्या व्हिडिओवरती फॉर्मला आली, बाला सिंगर 2:23 सेकंदाची व्हिडिओ होती त्याच्यामुळे फेमस झाले, आणि खऱ्या तरी सध्या परिचित चाललेला गाणं काचा बदाम,
तो ही फेमस झाला, म्हणजे लोकांना ना काही आवडू शकतो। जरूर आता सोशल मीडियावरती आपण असं टाकलं ना की वडाच्या झाडाला आंबा लागलाय, सोशल मीडिया तेही व्हायरल करेल। सुंदर संगीत डीजे मस्टरच्या माध्यमातून शेवटचे षटक त्या ठिकाणी मयूर यांच्या हातामध्ये। टीमची धावसंख्या 26। ओव्हर द विकेटने फुल टॉस होता, पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जसा परेशने अडवला तसा अडवण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। राज पुन्हा एकदा ज्याच्या हातामध्ये कॅश सुद्धा नक्कीच तुम्ही पाहायला मिळाली, त्यानंतर नक्कीच आपल्याला रेड कॅप परिधान होताना आकाश पाहायला मिळाला, त्याच्या हातामध्ये सुद्धा कॅच होती। परेशने बॉल खूप सुंदररित्या अडवला गेला, तशाच प्रकारे मयूरने सुद्धा अडवला गेला बॉल, त्यानंतर आली सिंगल। टीमची धावसंख्या 27। दोन मोठे फटके ना अगदी सामन्याला एक मजा आणणारी वस्तुस्थिती आणि परिस्थिती ती घडू शकतात, परंतु ते दोन मोठे फटके ना यायला हवे। आता टीम जांभिवली पाड्याच्या स्कोर कार्डवर होता तयार मयूर पुन्हा एकदा। फटका चांगला आहे, एक फटका कदाचित आलाय, अगदी पहा पाहत राहिले राज, कारण त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय। मी म्हटलं होतं की दोन फटके ना टीम जांभिवली पाड्याला चालू शकतील या मॅचला रंगतदार आणण्यासाठी, कारण जांभिवली पाडा अटॅकिंग क्रिकेट खेळते, त्यांच्याकडे गोलंदाजी सुद्धा चांगली आहे। जो नांदुरकीने बॉलिंगच्या माध्यमातून धावसंख्या रोखल्या गेल्या, म्हणजे त्या धावसंख्या जर आता त्यांच्यासमोर रोखायची असतील ना तर आपल्याला फर्स्ट स्टेज ही चांगल्या धावसंख्येची कंप्लीट करावी लागेल, तेच वाटलं गेलं। हा षटकार क्रमांक दुसरा आला विशालच्या बॅटमधनं, ज्याने विशाल धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला, अद्यापपर्यंत त्याला यश थोडंसं मिळालं आहे, परंतु हरकत नाही, देरस आहे पर दुरुस्त आहे। दोन फटके आल्यात, दोन षटकार आले, टीमची धावसंख्या वाढत असताना 33 तीनावर 33। क्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉल अगदी थाई पॅडवरती लेग स्टंपवरती बॉल होता, ते सांगत असताना विशाला स्ट्राईक हवी आहे नाही, हेच करायचं होतं विशाला, विशाला स्ट्राईक हवी आहे ती माहीत होतं विशाला। एक धावसंख्या इझिली कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावसंख्येसाठी परतले गेले, परतावं लागेल स्वप्नीला मैदानाच्या बाहेर। धावसंख्या 106 डिमची धावसंख्या पोहोचेल 34 या आकड्यावरती, आणि 34 या आकड्यावरती होणारा हा गडी क्रमांक 6 स्वप्नील बाद। व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। भारताने खऱ्या अर्थाने ना खूप सारे या हंगामामध्ये मोहरे खऱ्या अर्थाने गमावले गेले। सिंधुताई सपकाळसुद्धा आपल्यामधनं नक्कीच लांब गेली, त्याच्यानंतर सर्वांची लाडकी दिदी म्हणजे लता मंगेशकर, ज्या दिदींनी खऱ्या अर्थाने 93 वर्ष कंप्लीट केली गेली, 73 वर्षे ते भारताच्या खऱ्या अर्थाने सोबतच होत्या। होतं यार ओवर द विकेट, फटका चांगला आहे, दोन फटके मोठे पाहिजे होते, आणि खऱ्या तरी माझ्या शब्दाला जाणले की काय, दोन फटके हवे होते टीम जांभिवली पाड्याला, आणि ते दोन फटके ना आता आल्यात। गेल्या गेल्या ना खऱ्या तरी याच गोष्टीचा धाडस मानस होता की विशाल, माझं नाव विशाल आहे, ते अजूनही करण्याचं काम आपल्या विशाल फलंदाजीवरती आपण करू शकतो, तेच दोन फटके नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाले। अजूनही दोन बॉल त्याच्याकडे शिल्लक आहेत, दोन बॉलवरती आता हेच हवं असेल की जून अंदुरकीला विशालची विकेट हवी आहे, कारण टीमची धावसंख्या झाली आहे 40, म्हणजेच या धावसंख्येनं रोख लावायचा आहे ना, तर रोख लावण्यासाठी आता टाळेबंद करावे लागेल त्या ठिकाणी गोलंदाज मयूरला विशालची विकेट। विशालच्या ना बॅटमध्ये दोन मोठे फटके का आले, कारण आत्मविश्वास ना खऱ्या अर्थाने समालोचकसुद्धा वाढवू शकतो, कारण ज्या अर्थाने एखादी टीम संकटामध्ये असते, एखादा गोलंदाज जेव्हा जास्त मागणा ठरतो तेव्हा खऱ्या अर्थाने मोटिवेशन काम करण्यासाठीच समालोचक असतो, समालोचकाचा खऱ्या तर हेतू हाच असतो की एखादी टीम कमकुवत आहे ना त्या कमकुवत टीमला आपण पुढे सरकवण्याचा काम। परंतु आताही ना जून अंदुरकीचं काही बिघडलं नाही, इथनं कमबॅक करावं लागेल। यावेळेला पहा कमबॅक झालाय ऑन साईडला फक्त सिंगल मिळेल, स्ट्राईक घेतली, मिसफील्ड झाली आहे, राज आहे त्या ठिकाणी उचलतात, परंतु ही मिसफील्ड ना व्हायला हवी नव्हती, कारण बॉल जर फील्ड झाला असता तिथे आकाश होते, स्ट्रायकरवरती डायरेक्टली फेकी केली असती, विशालची विकेट मिळाली असती, शेवटचा बॉल डॉट आला असता तर समीकरण उलटं पाहायला मिळालं असतं। परंतु असं असतं ना की भात करपून गेल्यानंतर अवकाळी पावसाचा काहीच फायदा नसतो, तशा प्रकारे ना क्रिकेटमध्ये नक्की जर आणि तर याला प्राधान्य नसतं, तर जर आणि क्रिकेट तर क्रिकेटचा खेळ दोन धावसंख्येने वाढला गेला। टीमची धावसंख्या 42। शेवटचा बॉल या वेळेला झाला आहे का कमबॅक पाहावं लागेल, बॉल अगदी एसटीच्या मागे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला, मीच झाले त्या ठिकाणी षटक क्रमांक संपन्न झाले 14। आणि खऱ्या अर्थाने हे षटक महागडं ठरलं नाही, कारण 15 आपण कमी धावसंख्या खर्च करतो तेव्हा ते षटक कमबॅकीचंच राहतं, हे कमबॅकीचं षटक जरूर आपण म्हणू शकतो। पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 14, दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 2, षटक क्रमांक हाताळले ते अल्पेशने, त्याच्यानंतर आले परेश, त्यांनी
धावसंख्या 10 षटक हाताळलं आणि या षटकामध्ये जर आपण पाहिला गेला ना तर दोन मोठ्या फटक्याने टीमची धावसंख्या वाढली होती. तब्बल 17 धावसंख्येचं षटक खऱ्या अर्थाने हे राहिलं, थोडंसं मागरे राहिलं परंतु हरकत नाहीये कारण सकाळी मित्रांनो उमळलेल्यांना फुलांना कोण कॉंग्रॅच्युलेशन म्हणत नाही. स्वतःचा खेळ कधी कमजोरीचा समजू नका कारण एक बुद्धिबळातला प्यादा ना सुद्धा राजाला हरवू शकतो. क्रिकेटचा हा खेळ बुद्धिबळाप्रमाणे असतो, जसा प्रकारे बुद्धिबळाचा एक छोटासा प्यादा तुमच्या वजिराला खऱ्या अर्थाने हरवू शकतो, तुमच्या जर एक तुमच्या राजाला जर चेकमेट देऊ शकतो ना तर स्वतःला नेहमी हुकमाचा एक का समजा. तोच नक्कीच खेळ थोडासा चांगला चालू आहे. टीमची धावसंख्या झाल्यात स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळते 43-44 धावसंख्येचा टार्गेट, म्हणजेच 11.00 सरासरीनं ह्या धावसंख्या बनवाव्या लागतील. खूप चांगल्या प्रकारे गुणलेखक, कारण कालच्या दिवसापासून नक्कीच आम्ही पाहतोय या ठिकाणी आमच्या समोर उपस्थित आहेत बालकृष्ण थोरवे. खऱ्या अर्थाने त्यांची महत्त्वाची भूमिका आहे कारण स्कोरर म्हटलं गेलं तर आमच्या समालोचकाचा पाठीचा कणा. यांचं हे संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून नाही, ह्याच गाण्याची संध्याकाळी गरज असते कारण प्रेक्षकांचे चेहरे थोडेसे नाराज असतात, प्रेक्षकांचे चेहरे थोडेसे थकलेले असतात. त्याच्यामुळे नक्कीच डीजे मास्टरला विनंती करेन की एक काचा बदाम झाला पाहिजे. 44 टार्गेट आहे, 44 टार्गेट कशाप्रकारे कम्प्लीट. सभी दर्शकों का फिर से एक बार इस प्रतियोगिता में मैं सोनू बांगर हार्दिक स्वागत करना चाहूँगा. बहुत ही बड़ी प्रतियोगिता आप देख रहे हैं, मैदान के ऊपर शुरू है. जय बोले क्रिकेट टीम बिल्कुल अंबरनाथ गांव इनके माध्यम से अंबरनाथ गांव ट्रॉफी आप इंजॉय कर रहे हैं मैदान के अंदर. और सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला मैदान के ऊपर शुरू है. एक तरफ है बिल्कुल जांबिलीपाटा टीम और दूसरी तरफ उनको फाइट करी है जू नांदुरली टीम. बल्लेबाजी की यहाँ पर बिल्कुल 44 रन का टारगेट रखा पहली गेंद. बिल्कुल यहाँ पर अंपायर का इशारा वाइट का था बा दिशान गेंद थी, बिल्कुल अंपायर ने वाइट करार घोषित किया इस गेंद को. अंपायर की भूमिका निभा रहे हमारे रतन मानेरकर और दूसरी तरफ होंगे स्वर्ले के अंपायर यानी कि सुनील मानेसर. सलामी बल्लेबाज यहाँ पर करण और आकाश आते हुए और पहले ओवर लेकर तैयार फिर से एक बार सागर पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट से. बिल्कुल अच्छी गेंद गुड लेंथ के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी स्लो जाती भी गेंद और एक ही रन संतुष्ट, एक ही रन से संतुष्ट होना पड़ा. खाता ओपन होता बा करण के बल्ले से यहाँ पर टीम का निजी खाता भी ओपन होता बा. 44 रन का टारगेट पावर प्ले का एक ही ओवर होगा. दो खिलाड़ी तीसरे घेरे के बाहर एक तरफ होंगे लॉन्ग ऑन की दिशा में बिल्कुल राकेश और दूसरी तरफ होंगे लॉन्ग ऑफ की दिशा में यहाँ पर विशाल पठारे लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार उठाए गेंद को ऑप्शन से बाहर निकले और गेंद को सीधा भेजा मिड विकेट के ऊपर से लॉन्ग लॉन्ग बिग बैग गॉन सिक्स रन. छक्का था बल्लेबाज करण के बल्ले से. बल्लेबाज थे सेकंड के ऊपर यहां पर आकाश से और पहले गेंद के ऊपर क्या कॉन्फिडेंट बना स्ट्रोक खेला ऑप्शन के बाहर निकले और सीधा गेंद को भेजा मिड विकेट के ऊपर से 6 रन बटोर लिए. 6 रन की मदद से टीम के रन संख्या पहुंचे बिल्कुल 8 रन के ऊपर. जीत के लिए बात करेंगे 44 रन का टारगेट है 4 ओवर का मुकाबला. हर एक ओवर में बिल्कुल 11 रन बनाने हैं मैदान के ऊपर बल्लेबाज से कहते हुए जून नांदुर की टीम को 11.00 की औसत बरकरार रखनी है हर एक ओवर में.
इस बार फुल टॉस गेंद के सामने की तरफ खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद होंगे लॉन्ग ऑफ की दिशा में। विशाल पाटारे थोड़ी सी गलती हुई और बिल्कुल दूसरे रन के लिए पलटे, मौका बना दो रन लेने का और दो रन फिर से एक बार चुरा लिया बल्लेबाज यहाँ पर आकाश और करण ने। टीम की रन संख्या पहुंचे दो रन की मदद से 10 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं। पहला ओवर सागर पाटिल यहाँ पर फेंक रहे हैं और तीन गेंदे उन्होंने फेंकी है, अब तक 10 रन खर्च किए हैं, थोड़े से महंगे साबित होते हैं। पहले ओवर में सागर पाटिल, वापसी करनी पड़ेगी सागर को अपनी टीम के लिए। सेकंड के ऊपर बल्लेबाज पिछलेगा आकाश, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद थी, फायदा उठा नहीं पाए। बीट होते हुए पूरी तरह से बल्लेबाज को चकमा देती भी गेंद जाती भी, विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति होती भी। कम बैक कर रहे अपने ओवर में बिल्कुल सागर पाटिल, क्योंकि पावर पे का ओवर है, दो ही खिलाड़ी तीर्थगिरी के बाहर है। बल्लेबाज फिर से एक बार तैयार आकाश, सेकेंड के ऊपर लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार बढ़िया गेंद, बिल्कुल स्लॉट में थी गेंद, पड़ने के बाद थोड़ा सा टर्न होती भी गेंद। अंपायर की तरफ देख रहे आकाश वाइट की बिल्कुल दांत मांग रहे, लेकिन अंपायर यहां पर रतन मानर के बता रहे बिल्कुल बल्लेबाज को कि पड़ने के बाद गेंद थोड़ी सी अंदर से जाती भी विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद की समाप्ति। इस बार टॉप एज होगी, खिलाड़ी वहां पर मौजूद, विकेट कीपर स्वप्निल वहां पर थे, कोई गलती नहीं करेंगे और लगता है पहला झटका बल्लेबाजी करते हुए नांदूर की टीम को 10 रन के ऊपर रहे। पहला झटका लगता हुआ बल्लेबाज आकाश बैक टू द डगआउट। पारिकांत होता और बिल्कुल डीजे मास्टर को कहा गया था कि कासा बादाम लगाई है, बिल्कुल लगाते हैं क्योंकि अच्छे अच्छे सॉन्ग आ रहे हैं और कासा बादाम भी बहुत फेमस हो चुका है। तो पहले ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर बनता हुआ यहाँ पर 10 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। बल्लेबाजी करते हुए यहाँ पर नांदूर की टीम को लगता हुआ पहला झटका, बल्लेबाज आकाश यहाँ पर आउट हो चुके हैं, 8 रन जिन्होंने बनाए। अब की बार नए बल्लेबाज आएंगे, तीसरे नंबर के पायदान के ऊपर बल्लेबाजी करने के लिए है समीरन, समीरन आते हुए तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए। पहला ओवर समाप्त हुआ, मैंने पहले कहा था दोस्तों 3 ओवर में बिल्कुल यहाँ पर 4 ओवर का मुकाबला है और 44 रन का टारगेट है। पहले 3 गेंद यहाँ पर महंगे साबित होते हुए गेंदबाज सागर और तीसरे यहाँ पर आने वाली 3 गेंदे शानदार पैकी बिल्कुल गेंदबाज सागर पाटिल ने, 3 गेंदों में उन्होंने एक भी रन खर्च नहीं किया, यानी कि 10 रन कुल मिला के उन्होंने खर्च किए पहले ओवर में। पावर पे भी आप समाप्त होता हुआ 5 खिलाड़ी तीसरे के बाहर आपको दिखाई देंगे। मिड विकेट की दिशा में एक खिलाड़ी और एक खिलाड़ी स्क्वेयर लेग की दिशा में, दूसरा खिलाड़ी लॉन्ग ऑन की दिशा में, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ और एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर की दिशा में आपको दिखाई देगा। सेकेंड के ऊपर बल्लेबाज होंगे बिल्कुल समीरन आतबे और दूसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज राकेश पाटारे, गेंदबाजी के ऊपर तैयार। 18 गेंदे 34 रन की आवश्यकता, अभी मुकाबला जीवित है दोनों तरफ से, जामिली पाटा टीम और दूसरी तरफ उनको फाइट कर लिया नांदूर की टीम। ओवर द विकेट, पहले गेंद उठाना चाहते थे, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी मौजूद रूपेश पाटिल थे वहां पर, कोई गलती नहीं की और एक झटका लगता था नांदूर की टीम को। बल्लेबाज समीरन बैक टू द डगआउट। मिलते हुए पहली सफलता, पहले गेंद के ऊपर गेंदबाज राकेश पाटारे को, जीत के लिए बात करेंगे। 17 गेंद शेष है, 34 रन की आवश्यकता। अब नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी करने के लिए अल्पेश, चौथे नंबर पाए बल्लेबाजी करने के लिए अल्पेश, साथ निभाना पड़ेगा बल्लेबाज करण का, क्योंकि करण ने एक ही गेंद के लिए और 1 रन के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार बिल्कुल जिम्मेदारी से खेलना पड़ेगा इस मैदान के ऊपर करण को अपनी टीम के लिए। राकेश तैयार, पिछले एक बार 17 गेंदे
34 रन की आवश्यकता। ओपन द विकेट, हाफ ट्राई करती आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बिल्कुल संपर्क बनाए, बल्ले और गेंद का संपर्क बना, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की और एक सफलता मिलती हुई इस ओवर में राकेश पाटारे को। और लगता बा ये तीसरा धक्का बल्लेबाजी करते हुए नांदूर की टीम को सलामी बल्लेबाज करण बैक टू द डगआउट। अच्छी गेंद थी, ऑप्शन के ऊपर इस गेंद को रखा गया और तेज सरार गेंद थी, ऑन साइड में गेंद को खेलना चाहते थे, इनसाइड एज लगी और बल्लेबाज करण को लौटना पड़ा। जांबिली पाटा टीम काफी बढ़िया प्रदर्शन कर रही है इस मुकाबले में और जांबिली पाटा टीम यानी कि बिल्कुल नगर सेवक सचिन दादा पाटिल इनकी टीम खेल रही है मैदान के अंदर। दूसरी तरफ आतिश पाटिल और प्रसाद पाटिल बिल्कुल ये इनकी टीम है, जांबिली पाटा के उद्योजक है प्रसाद पाटिल और आतिश पाटिल, इन बात तैयार उठाना चाहते थे, फिर से एक बार मौका था, मौका बना था लेकिन शॉट थर्मान के खिलाड़ी बिल्कुल जगह पे खड़े थे और उनका ध्यान नहीं था इस गेंद के ऊपर। मिति भी सिंगल, सिंगल के माध्यम से यहाँ पर टीम की रन संख्या कुल मिला के अब तक बात करेंगे तो 3 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन बन चुके हैं। जीत के लिए बात करेंगे समीकरण अब थोड़ा सा कठिन होता बा, गेंदे बचे 15 और 33 रन की आवश्यकता। क्या शानदार गेंदबाजी कर रहे हैं सागर पाटिल ने, 10 रन खर्च किए, उसके बाद में गेंदबाजी के लिए राकेश और पहले दो गेंदों में 2 विकेट भी चटकाए और इस बार भी चांस बना था लेकिन विकेट कीपर थोड़ी सी गलती कर बैठे। बल्लेबाज आएंगे स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाजी करने के लिए, अल्पेश राकेश तैयार, वो द विकेट, ऑन साइड में गेंद को खेलना चाहते थे, बिल्कुल अंपायर हमारी तरफ इशारा करते हुए गेंद लेक्सम के बाहर से जाते भी और वाइट करार घोषित किया इस गेंद को अंपायर ने, अतिरिक्त रन मिलता है यहाँ पर नांदूर की टीम को। टीम की रन संख्या बन चुके 12 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। क्या शानदार प्रतियोगिता आप देख रहे हैं, अमरनाथ गांव ट्रॉफी 2022 का पर्व आप एंजॉय कर रहे हैं, मुकाबला भी उतना बड़ा, सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला। इस बार एक शकबर की दिशा में खेलना चाहते थे, हर्षल वहां पर मौजूद होंगे, जब तक गेंद को उठाएंगे दूसरे रन के लिए पलटे, मौका बना 2 रन लेने का और 2 रन चुरा लिए बल्लेबाज यहाँ पर समीर और अल्पेश ने। टीम की रन संख्या 2 रन की मदद से पहुंची टीम 14 के पर। जीत के लिए बात करेंगे अब गेंदे होंगी 14 गेंदे और 30 रन की आवश्यकता। अच्छी गेंदबाजी इस ओवर में बिल्कुल 4 गेंदे पे की है और सिर्फ 4 रन खर्च किए गेंदबाज राकेश पाटारे ने और 2 विकेट भी चटकाई है। गेंदबाज तैयार, ओपन द विकेट, उल्टॉस गेंद ऑन साइड में खेलना चाहते थे, शॉर्ट मिड विकेट के खिलाड़ी महेश वापत है, गेंद को रोका गया और एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज को। अल्पेश से बल्लेबाज, एक रन से टीम पहुंचेगी 15 के ऊपर। इस ओवर में बिल्कुल अच्छी गेंदबाजी सराहना करना चाहूंगे मैं राकेश पाटारे की, सामने वाले टीम भी उतनी बड़ी है नांदूर की टीम, उनमें भी बड़े बड़े बल्लेबाज आप भी है, बड़े बड़े नाम आप भी है। गेंदबाज तैयार, फिर से एक बार अच्छी गेंद, रफ्तार भरी गेंद थी, ऑप्शन से निकलते भी बल्लेबाज को बीट किया और डॉट गेंद की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति। पहले ओवर में बने 10 रन, 1 विकेट चटकाई थी सागर पाटिल ने और इस ओवर में वापसी की अपने टीम के लिए गेंदबाज यहाँ पर राकेश पाटारे ने, कुल मिला के 2 विकेटें भी चटकाए और सिर्फ 5 रन खर्च किए और 2 ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या बन चुकी है 15 रन। अब मुकाबला दोस्तों बैलेंस है, 12 गेंदे और 29 रन की आवश्यकता। रिंग्स बैक मैदान के ऊपर डीजे ला,
दो ओवर के समाप्ति के बाद टीम की स्कोर बन चुका है, बिल्कुल रन संख्या बन चुके 15 रन, 12 गेंदे जीत के लिए 29 रन की आवश्यकता। गेंदबाजी के ऊपर गेंदबाज होंगे यहाँ पर रुपेश पाटिल, रुपेश पाटिल आते हैं गेंदबाजी के ऊपर, सेकंड के ऊपर बल्लेबाज अल्पेश ऑन साइड में गेंद को खेलना चाहते थे, स्लॉट में थी गेंद लेकिन कोई संपर्क बना नहीं, पड़ने के बाद बल्लेबाज को यहाँ पर चकमा दिया गेंदबाज रुपेश पाटिल ने, डॉट गेंद की समाप्ति। जैसे जैसे डॉट गेंद आएगी वैसे वैसे मुकाबले में पूरी तरह से मजबूती पाएगी आदर्श क्रिकेट टीम जांबिली पाटा। इस बार बड़ा स्ट्रोक बिल्कुल स्क्वायर ऑफ द विकेट से खेला, इसी शॉट की आवश्यकता थी बल्लेबाजी करते हुए नांदुर की टीम को, और आता हुआ बल्लेबाज अल्पेश के बल्ले से पहला शानदार छक्का। गेंद दीजिए मैदान के अंदर, गेंद दीजिए आप, छक्का आता हुआ बल्लेबाज यहाँ पर अल्पेश के बल्ले से। मैंने पहले कहा दोस्तों दोनों टीमें बड़ी है इसलिए मुकाबला बिल्कुल अच्छा बनेगा, आखिरी ओवर तक ये मुकाबला जाएगा दोस्तों। छक्का आता हुआ बल्लेबाज अल्पेश के बल्ले से, टीम की रन संख्या बन चुके हैं 21, 21 रन बन चुके हैं 3 विकेट के नुकसान के पर। 10 गेंदे 23 रन की आवश्यकता। इस बार बढ़िया लेंथ थी, बढ़िया लाइन थी, ऑप्शन की लाइन पकड़ते हुए गुड लेंथ के ऊपर पड़ने के बाद यहाँ पर तुरसी गेंद टर्न होती हुई बल्लेबाज को चकमा देती हुई डॉट गेंद की समाप्ति होती हुई अच्छी वापसी गेंदबाज रुपेश पाटिल के माध्यम से। हर एक गेंद यहाँ पर संजीवनी का काम करेगी जांबिली पाटा टीम के लिए। फिर से एक बार वही स्ट्रोक, खिलाड़ी थे मौजूद, सिर्फ दर्शक की भूमिका निभाएंगे। स्क्वायर ऑफ द विकेट से गेंद को खेला सीधा स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से और एक छक्का। शॉट के ऊपर बता रहे बल्लेबाज अल्पेश की, मुझे पहचानो मैं हूं कौन, मैं हूं अल्पेश। क्या छक्का लगाया बल्लेबाज अल्पेश ने यहां पर, दूसरा छक्का आता हुआ, और इस बार अब मुकाबला बैलेंस हो चुका है 8 गेंदे शेष है, जीत के लिए 17 रन की आवश्यकता। पहले ओवर में सागर पाटिल ने अच्छी गेंदबाजी की सिर्फ 10 रन खर्च किए, दूसरे ओवर में शानदार गेंदबाजी की थी राकेश पाटा ने 2 विकेट चटका के सिर्फ 5 रन खर्च किए, और इस बार महंगे साबित होते हुए तीसरे ओवर में 4 गेंदे पे किए रुपेश पाटिल ने और 12 रन आज अब तक यहां पर खर्च कर चुके हैं। मुकाबला बैलेंस 8 गेंदे 17 रन की आवश्यकता। फुलटॉस गेंद ऑन साइड पर गेंद को खेला खिलाड़ी वहां पर महेश से, थोड़ी सी गलती की, इस बार आपको गलती दोहरानी नहीं है और गलती कर बैठे फिर से एक बार महेश। सिंगल मितामा, सिंगल के माध्यम से टीम पहुंचेगी बिल्कुल 28, 28 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। मुकाबला अब 7 गेंदे और 16 रन की आवश्यकता। यदि आने वाली गेंद भी रुपेश यहाँ पर अच्छी फेंकते हैं तब भी मुकाबला आखिरी क्षणों में थोड़ा सा मजबूत रहेगा, लेकिन क्या बल्लेबाजी हुई अल्पेश के माध्यम से। फिर से एक बार खिलाड़ी यहाँ पर समीर थे, उठाए गेंद को, खिलाड़ी मौजूद, कोई मौका नहीं बना और गेंद सीधा जाती भी स्क्वायर लेग के ऊपर से। एक तरफ है बल्लेबाज अल्पेश तो दूसरी तरफ बल्लेबाज समीर के बल्ले से आता हुआ शानदार छक्का। अब मुकाबला आखिरी ओवर तक आता हुआ बैलेंस मुकाबला, 6 गेंदे जीत के लिए चाहिए 10 रन की आवश्यकता। बता रहे अल्पेश को, बता रहे समीर, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी। छक्का आता बस समीर के बल्ले से, मुकाबला बैलेंस हुआ दोस्तों। आप 6 गेंदे 10 रन की आवश्यकता। आखिरी ओवर कौन से गेंदबाज को दिया जाएगा, बिल्कुल गेंदबाज आएंगे गेंदबाजी के ऊपर आखिरी ओवर में विशाल पाटा रहते हैं गेंदबाजी के ऊपर, बिल्कुल कप्तान ने भरोसा दागा है विशाल के ऊपर, क्या भरोसा निभाएंगे। क्योंकि हम हमेशा कहते कॉमेंट्री करते वक्त संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। लोग आज भी पूछते हैं पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता। भरोसा कप्तान ने दागा यहाँ पर बिल्कुल गेंदबाज रुपये विशाल पाटारे के ऊपर, क्या भरोसा कायम रखेंगे, मुकाबला जीत के देंगे अपनी टीम को या फिर बल्लेबाजी करते हुए अल्पेश और समीर ने क्या शानदार बल्लेबाजी करी वैसे ही बल्लेबाजी करते रहेंगे।
बट अगेन संपर्क बनाए, संपर्क बनाए, यस इट इज आउट। बल्ले पास को लौटना पड़ेगा। सेट बैट्समैन यानी कि अल्पेश आउट होते पे आप मुकाबले में थोड़ी सी जीवित होती भी। जाम्बिली पड़ा टीम, पांच गेंदे और दस रन की आवश्यकता। मुकाबले करबटे बदल रहा है दोस्तों। डीजे आप यहाँ पर सेट बैट्समैन की विकेट मिली है, बिल्कुल लाल पेश आउट होते हुए आप कौन से बल्लेबाज आएंगे स्ट्राइकिंग के ऊपर। नए बल्लेबाज के ऊपर थोड़ा सा प्रेशर भी होगा, दबाव भी बनेगा। बिल्कुल विशाल को सफलता मिलती हुई पहले गेंद के ऊपर। लहरों से तैरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती, आपको मेहनत करनी पड़ेगी। कड़ी मेहनत करो तब मुकाबला जीत सकते हैं जाम्बिली पैटर टीम। और दूसरी तरफ यदि इस गेंद के ऊपर या तो पांच गेंदे बचे, पांच गेंदों में अगर पहले इस दो गेंदे में बड़ा हिट आता है, एकांत बड़ा हिट आता है तो मुकाबले में वापसी करेगी नांदुर की टीम। मैंने पहले कहा है नांदुर की टीम भी बड़ी है, उनमें भी बड़े बड़े नाम है। अल्पेश आउट में अब नए बल्लेबाज आते हुए विशाल गेंदबाज विशाल पाडर है। बल्लेबाज भी विशाल होंगे जो कि नांदुर की टीम के पांच गेंदे दस रन की आवश्यकता। अच्छी गेंदी बिल्कुल यहां पर लोवर पुल टॉस गेंदी ऑन साइड में गेंद को खेला। गलती गलती कर बैठे राकेश पाठारे वहां पर थे। एक एक रन आपको बचाना है और इस गेंद के ऊपर बने दो रन। एक एक रन आपको बचाना है क्योंकि हम हमेशा कहते हैं जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। समीकरण बदला, जीत के लिए चाहिए चार गेंदे आठ रन की आवश्यकता। मुकाबला करबटे बदल रहा है। एक तरफ हार मंजूर नहीं है जाम्बिली पैटर टीम को तो दूसरी तरफ हार मंजूर नहीं है नांदुर की टीम को। क्या शानदार मुकाबला मैदान के ऊपर। राउंड द विकेट ऑन साइड में गेंद को खेलना चाहते थे। एक गेंद के ऊपर बिल्कुल बल्लेबाज यहाँ पर अपनी कमाल दिखा रहा है और तो दूसरी गेंद के ऊपर गेंदबाज यहाँ पर कमाल दिखाता है। शानदार गेंदबाजी, डॉट गेंद की समाप्ति होती भी। अब तीन गेंदे आठ रन की आवश्यकता। क्या मुकाबला चल रहा है मैदान के अंदर। जाबाज बनाम जिगरबाज के बीच में चलता हुआ ये कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला। दर्शक भी भारी संख्या में इस प्रतियोगिता को, इस मुकाबले को एंजॉय कर रहे। आग लगी आप मैदान के ऊपर। कौन मुकाबला जीतेगा, जाम्बिली पैटर टीम या फिर नांदुर की टीम। तीन गेंद जीत के लिए चाहिए आठ रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार फिर से एक बार विशाल पाटारे। राउंड द विकेट, अच्छी गेंद, अच्छी गेंद पड़ने के बाद बिल्कुल बॉडी की प्रस्तुति भी। एक ही रन से संतुष्ट होना पड़ा। आप दो गेंद जीत के लिए चाहिए सात रन की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। दोनों टीम की मैं सराहना करना चाहूंगा। एक तरफ नांदुर की टीम भी शानदार प्रदर्शन कर रही है तो दूसरी तरफ अच्छा प्रदर्शन दिखा रही है मैदान के अंदर जाम्बिली पड़ा टीम। दस गेंदे डिपेंड करनी है विशाल को। क्या शानदार गेंदबाजी कर रही है कि विशाल ने ऐसे कई कारनामे किए अपने टीम के लिए। बिल्कुल कासगांव टीम के अगेंस्ट उन्होंने मुकाबला खेला था। छह गेंदे में छह रन की आवश्यकता थी और डिपेंड किए थे उन्होंने रन। ऐसे गेंदबाज है। अब की बेन बहुत ही महत्वपूर्ण उठाए गेंद को, खिलाड़ी मौजूद और मिस टाइमिंग होती भी। आप यहां पर और एक सफलता मिलती भी विशाल पाटारे को और आप जीत के लिए चाहिए एक गेंद और सात रन की आवश्यकता। डीजे बिल्कुल सात रन की आवश्यकता। कंपल्सरी चेसिंग यानी कि छक्का भी लगाते बल्लेबाज तब भी मुकाबला जीत नहीं पाएगी नांदुर की टीम। मैंने पहले कहा था मौके बहुत मिले नांदुर की टीम को लेकिन बड़े हिट आए नहीं। जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। अब पता चलेगा नांदुर की टीम को क्योंकि एक गेंद शेष है, सात रन की आवश्यकता। हार कर भी जीतने वाले को हमेशा बाजीगर कहां करते हैं। क्या बाजीगर आप बन चुके इस मुकाबले में आदर्श क्रिकेट जाम्बिली पैटर टीम। क्या मुकाबला खेला, मुकाबला जीती भी और आप जाएगी सीधा तीसरे राउंड में और फाइट करेगी बाले टीम के सामने। डीजे टीम का लाइनअप कीजिए।